हा बाप्पा नीट सजाव नीट सजाव, माझ्या पोट्याचं साखरपुडा नीट नव्हे इकडनं परत असं करू नका। तू तयार नाही अजून, जा 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 तयार। आई आई एक मिनिट एक मिनिट, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की विनय आणि आकांक्षा तयार होतील साखरपुड्यासाठी? कसं वाटतंय, वाटतंय का नवर देवता बाप? हा अगदी नवऱ्यासारखी दिसतंय। काय म्हणते मग बघ माझ्यासाठी स्थळ एक। काय काही नाही ग, पोरं येत असतील ना नाश्ता पाण्याचं बघ जरा त्यांच्या। हा हा नाश्ता तयार आहे, तुम्हाला चहा पाहिजे ना मग सरळ सांगा ना, आत्ता करते। हा या या बाबा, अहो एकदा तरी विचारायचं होतं ना त्या दोघांना हे सगळं करण्याआधी। सुनबाई तू कायला टेन्शन घेते? अगं मी बोलतो ना विनयशी, तू काय टेन्शन घेऊ नको, तू तयारी लाग तयारी कर। नाही थांबा, तुम्ही त्यांना येऊ देत आधी, मग मी काय ते। अगं तू तयारी कर, मी तुला सांगतो मी आहे ना। चहा झाला का माझा? कसली तयारी? काय आम्ही ना वाटत होतो ना एक पोस्टर पाहिलं विनय आकांक्षा। अरे तेच, आई बाबांनी विनय आणि आकांक्षाचा साखरपुडा ठरवलाय आणि हेच सांगायला मी सगळ्यांना फोन ट्राय करते रे कधीपासून, पण एकाचाही फोन लागत नाही का? आम्ही जिथे गेलो होतो ना तिथे रेंज नव्हती अजिबात। शिट, सगळं काय चाललंय? काय चाललंय बे, म्हणजे म्हणजे साखरपुड्याची तयारी चालू आहे बे, तयार हो लवकर, 12 मुहूर्त आहे। मग कोणी सांगितलं मला साखरपुडा करायचा म्हणून? तुम्ही कशाला सांगायला पाहिजे, तुझा बाप आहे मी, मी ठरवलं तुझा साखरपुडा, तुला साखरपुडा करायला पाहिजे। हे बघा बाबा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी फक्त संक्रांतीसाठी आलोय। मान्य आहे तू संक्रांतीसाठी आलाय, पण मी तुला इथे कशासाठी बोलवलं हे तुम्हाला विचारलं का? बाप्पा शांत हो ना तू, ये बस बस। अगं आई कसा शांत होऊ, हे सगळं चुकीचं करतात आणि तुला माहिती आहे। काय चुकीचं करतोय बेबी, माझ्याशी बोल, काय चुकीचं करतोय मी? तुझं आणि आकांक्षा मॅडमचं प्रेम आहे की नाही एकमेकांवर? बाप्पा मला प्रेम आहे की नाही एवढं सांग, माझ्याकडे बघ बोल। आहे मग झालं तर साखरपुडा कधी ना कधी करायचंच आहे, मग आज केलं तर काय बिघडते? मी कुठे म्हणते तुला बोलल्यावर चढ साखरपुडा कर, एवढंच बोलतोय ना तुले। बरोबर बोलतात ना बाप्पा ते, तू थोडा विचार कर, विचार कर बाप्पा। खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते, करते ना प्रॅक्टिस। काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला, क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर, इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते, गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे। बास हा खूप झालं, मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका। तू पण इथे लपलीस? हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला। व्हॉट आर यू किडिंग मी, अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं। व्हॉट्स ए नाईस। सॉरी, इट्स ओके। अरे थँक्यू।
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.